रायगड आहे, यतानीचा दुसरा आहे. बर, रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे? तुम्ही शपथ वगैरे घेतली होती का? काय नेमकं कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड? नाही नाही नाही, मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घेऊन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल तेव्हा तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून पुढे रायगडला जाणार असं म्हणले होते. या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजय सभा घेणार. जाहीर सभेचं काय आहे? विजय सभा घेणार आता ते सांगितलं. विजय सभा कुठं? रायगडाच्या. ते मी वेळेवर डिक्लेअर करणार. अधिसूचना निघाली ती आता तुम्ही बोलला गुलालाचा अपमान सरकार करणार नाही, सरकारने आता काय करायला हवं, काय काळजी घ्यायला?